नमस्कार, द कॉलमध्ये मी सुनील आपलं स्वागत करतो. दिल्लीत नव्या कृषी कायद्याविरोधामध्ये शेतकरी आंदोलन तीव्र होत असतानाच देशातील राजकीय वातावरण देखील चांगलंच तापू लागलंय. त्यातच आता शेतकऱ्यांसाठी बनवण्यात आलेल्या नव्या कृषी कायद्यांवरून देशाच्या आजीमाजी कृषीमंत्र्यांमध्ये ट्विटर वॉर जे आहे ते सुरू झालंय. दोघांनीही आपापली मतं जी आहेत ती व्यक्त करत एकमेकांवरती निशाणा साधलाय. पाहूयात कोण काय काय म्हणाला. केंद्र सरकारच्या तिन्ही कृषी कायद्याविरोधामध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी 2 दिवसापूर्वी ट्विट करून भाष्य केलं होतं. त्यानंतर पवारांच्या या ट्विटवरती केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी ट्विटरद्वारे प्रत्युत्तर दिलंय. कृषी कायद्याबाबत शरद पवारांकडे अगोदर चुकीची माहिती होती, मात्र आता योग्य माहिती दिली गेल्यानं पवार आपली भूमिका बदलतील आणि या कृषी कायद्याचं समर्थन करतील असं तोमर यांनी म्हटलं होतं. त्यानंतर शरद पवार यांनी पुन्हा ट्विट करत केंद्रीय कृषी मंत्री तोमर यांना कडक शब्दामध्ये सुनावलंय. त्यांनी नेमकं काय म्हटलंय आपल्या ट्विटमध्ये पाहूयात. केंद्र सरकारनं कोणत्याही राजकीय पक्षाला वा शेतकऱ्यांना विश्वासात न घेता केवळ बहुमताच्या जोरावरती घाई गडबडीमध्ये 3 कायदे मंजूर केले आहेत. सुरुवातीला या कायद्यामध्ये शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमीभाव देण्याचं कोणतंही आश्वासन नव्हतं. मात्र शेतकरी आंदोलनानंतर त्यात हमीभावाचा संदर्भ आणण्यात आला असं पवारांनी स्पष्ट केलंय. आंदोलक शेतकऱ्यांना दिलासा देण्याची जबाबदारी सरकारची असल्यानं कृषी कायद्यावरती योग्य वेळी चर्चा व्हायला हवी होती. मात्र तथ्य चुकीच्या वा योग्य पद्धतीने मांडण्यावरती केंद्र सरकारची दीर्घकाळ चर्चा होतच राहिली. पण सत्य माहिती मांडणं आवश्यक आहे आणि हे काम सरकारच्या वतीनं कृषीमंत्रीच करू शकतात असा टोला पवारांनी कृषीमंत्र्यांना लगावलाय. एकीकडे केंद्रानं शेतकऱ्यांसाठी केलेले नवीन कृषी कायदे आणि दुसरीकडे या कायद्याविरोधामध्ये दिल्लीत होणारं शेतकऱ्यांचं आंदोलन, यामुळे अख्खा देश ढवळून निघालाय. त्यातच UPA आणि NDAच्या नेत्यांमध्ये सुरू असलेलं ट्विटर वॉर शेतकऱ्यांसाठी नवीन आशेची किरणं घेऊन येईल काय, हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुर्तास या कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी पाहत रहा द कॉलम न्यूज. नमस्कार.